नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर आज आपण करंट्स अफेअरमधील महत्त्वाचे प्रश्न कवर करणार आहे जेणेकरून येणाऱ्या कंबाईन ग्रुप बीकरता आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईल आणि या सिरीजमध्ये आपण जानेवारी दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंतचं करंट्स अफेअर कवर करणार आहे तर आजचा पहिला प्रश्न जो आपल्यासमोर दिलेला आहे तटरक्षक सराव दोस्ती नावाचा जो युद्ध सराव आहे तो कोणत्या देशादरम्यान साजरा केला जातो तर मालदीव भारत आणि श्रीलंका या तीन देशादरम्यान काय केला जातो हा सराव साजरा केला जातो त्यानंतर ग्रेटर ट्रिपालँड या नवीन राज्याची मागणी करणारे भारतातील राज्य कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे त्रिपुरा तर त्रिपुरा या राज्याने ग्रेटर ट्रिपालँड या नवीन राज्याची मागणी केलेली आहे असंच तुम्हाला बोडोलँड विचारलं तर ते आसाम राज्यामधून मागणी केली जात आहे आणि गोरखालँड विचारलं तर ते आहे पश्चिम बंगाल त्यानंतर बघा सातव्यांदा बॅलँडीवर पुरस्कार जिंकणारे फुटबॉलपटू कोण ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे लियोनॉल मेस्सी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नदीतोड प्रकल्पाला अमृत क्रांती म्हणून ओळखले जाते आणि चर्चेतील माउंट सेमरू ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे तर तो इंडोनेशिया या देशामधील आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकते की अलीकडे चर्चेत असलेला माउंट सेमरू हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे तर तो इंडोनेशिया या देशातील आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिलेला आहे भारतातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक सदर बाजार पोलीस स्टेशन दिल्लीने पटकावलेला आहे मग यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकमेव पोलीस ठाणे जे ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे शिराळा पोलीस स्टेशन आणि या पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट यादीमध्ये सातवा क्रमांक मिळालेला आहे आणि शिराळा पोलीस स्टेशन हे सांगली जिल्ह्यातील आहे तर हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी भारतामध्ये पहिला ऑडिट दिवस काय करण्यात आलेला आहे साजरा करण्यात आलेला आहे आणि ऑडिट संबंधित जे आहे ते कॅग असतात आणि लक्षात घ्या कॅग संबंधित जी कलम आहे ती आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि कॅग हे संसदेला जबाबदार असतात हा पॉईंट इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर बघा अरुणाचल प्रदेश या राज्याचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून संजय दत्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तराखंड राज्याचे सदिच्छा दूत म्हणून दोन हजार साठी अक्षय कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे पहिल्या भारतीय महिला उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून गीता गोपीनाथ यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेला आर बी आयकडून कडून अनुसूचित बँकेचा दर्जा देण्यात आलेला आहे एकोणीसशे चौतीसच्या आर बी आय अॅक्टनुसार परिशिष्ट दोननुसार नुसार हा बँकांना दर्जा दिला जातो परिशिष्ट दोन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या परिशिष्ट दोनमध्ये मध्ये असतात त्यांना अनुसूचित बँका म्हणतात आणि ज्या बँका परिशिष्ट दोनमध्ये नसतात त्यांना गैर अनुसूचित बँका असं म्हटलं जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्तम पर्यटन खेडे कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे पोचमपल्ली आणि पोचमपल्ली हे ठिकाण तेलंगणा या राज्यातील आहे आचार्य विनोबा भावे यांनी अठरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न रोजी याच गावातून भूदान चळवळीला काय केली होती सुरुवात केली होती तर हा प्रश्न तुम्हाला इतिहासामधून विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न स्टुडंट माउंट हॅरिएटचे नामकरण माउंट मणिपूर असे करण्यात आलेले आहे तर हे ठिकाण कुठे आहे तर हे ठिकाण आहे अंदमान व निकोबार लक्षात घ्या माऊंट मणिपूर हे ठिकाण कुठे आहे तर अंदमान निकोबार त्यानंतर रॉस बेटचं जे नामकरण करण्यात आलेलं आहे ते करण्यात आलेलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट त्यानंतर हॅवलॉक बेटाचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे जर हे नामकरण करण्यात आलं आहे स्वराज्य बेट आणि नील बेटचं जर नामकरण विचारलं तर ते आहे शहीद बेट ओके ते या पद्धतीनं हे सर्व नावे पाठ ठेवा जेणेकरून तुम्हाला जुळा लावणीत प्रश्न आला तर नक्कीच प्रश्न सुटेल आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आदिवासी गौरव दिवस कोणत्या दिवसाला साजरा केला जातो तर तो पंधरा नोव्हेंबरला साजरा केला जातो कारण या दिवशी आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस असतो त्यांचे टोपण नाव जगाचे पिता म्हणून त्यांना ओळखलं जात होतं आणि त्यांचा उल्गमन उठाव हा प्रसिद्ध होता त्यानंतर बघा प्र फेसबुक कंपनीचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर फेसबुक या कंपनीचे नवीन नाव मेटा हे करण्यात आलेलं आहे चांग ई फाईव्ह ही मोहीम कोणत्या देशाची आहे तर ती मोहीम चीन या देशाची आहे आणि अंतराळात भाताचे पीक स्पेस राईज घेणारा देश कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे चीन त्यानंतर वांग यापिंग अंतराळात चालणारी पहिली चीनी महिला ठरलेली आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकते की वांग यापिंग या अंतराळात चालणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत त्या कोणत्या देशाच्या आहे तर चीन या देशाच्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत त्यानंतर राफेल विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला भारतीय कोण तर त्या ठरलेल्या आहे शिवांगी सिंग आणि एक लक्षात असू द्या भारताने राफेल विमान हे फ्रान्स या देशाकडून घेतलेलं आहे त्यानंतर जागतिक एड्स दिवस एक डिसेंबरला साजरा केला जातो आणि दोन हजार एकवीसची जी थीम होती थी ती होती एन इन इक्वॅलिटी अँड एन एड्स लक्षात ठेवा भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या क्रायोजेनिक रॉकेटचं नाव काय आहे तर त्या रॉकेटचं नाव आहे धवन वन त्यानंतर बघा भारतातील पहिले गवत संवर्धन क्षेत्र कुठे उभारण्यात आलेले आहे तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे मित्रांनो आपण करंट अफेअर याच पद्धतीनं कवर करणार आहे जेणेकरून तुमचे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह होतील ओके भारतातील पहिला लायकेन पार्क कुठं उभारण्यात आलेला आहे तर तो उत्तराखंड या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान नंदादेवी शिखर टिरी प्रकल्प हे सगळे ठिकाणं तुम्हाला उत्तराखंड या राज्यामध्येच बघायला मिळतील जगातील पहिले तरंगणारे शहर दक्षिण कोरिया तयार करणार आहे दोन हजार पंचवीसपर्यंत हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे त्यानंतर जागतिक कॅन्सर दिवस हा चार फेब्रुवारीला साजरा केला जातो कधी साजरा केला जातो तर चार फेब्रुवारीला हा दिवस काय केला जातो साजरा केला जातो त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कुठे तयार करण्यात आलेला आहे तर तो मणिपूर या राज्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे नंतरचा प्रश्न आहे आयुर्वेद पर्व दोन हजार एकवीस नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते आणि आयुर्वेद दिवस दोन नोव्हेंबरला धनतेरस दिनी साजरा करण्यात आला होता दोन हजार एकवीसमध्ये ओके आणि आयुष्य मंत्रालयाची स्थापना ही दोन हजार चौदामध्ये करण्यात आलेली होती त्यानंतर भारतातील बिबट्यांचे स्थिती अहवाल दोन हजार अठरानुसार सर्वात जास्त बिबट्यांची संख्या असणारे पहिले तीन राज्य बघूया आपण जे की आपल्याला क्रम लावण्यामध्ये विचारला जाऊ शकते तर सर्वात जास्त बिबट्यांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकमध्ये आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या जास्त आहे त्यानंतर भारत आणि मालदीव या देशादरम्यान इक्कुवेरी नावाचा युद्धसराव साजरा केला जातो त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कधी करण्यात आली तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये करण्यात आली मात्र कायदा हा एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये करण्यात आलेला होता ओके त्यानंतर बघा दारिद्र्य निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर तो सतरा ऑक्टोंबरला साजरा केला जातो सलग पन्नास टी ट्वेंटी सामने खेळणारी पहिला भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरलेले आहे तर त्या ठरलेल्या आहे स्मृती मंदाना नंतर ई एम म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ठीक आहे हा फुलबॉम्ब तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ओके तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून सुद्धा ही माहिती लिहू शकता त्यानंतर देशातील सरकारी शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर ते नाव ठेवण्यात आलेलं आहे निष्ठा चर्चेतील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर या ठिकाणी आहे चर्चेतील गजनवी क्षेपणास्त्र कोणत्या देशानं तयार केलेलं आहे तर ते पाकिस्तान या देशानं तयार केलेलं आहे त्यानंतर देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य ह्या होत्या आणि उत्तराखंड राज्याच्या त्या पोलीस महासंचालक होत्या त्या देशातील दुसऱ्या महिला आय पी एस अधिकारीसुद्धा होत्या ठीक आहे पहिल्या महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी ह्या होत्या त्यानंतर बघा देशाच्या पहिल्या महिला फ्लाईंग युनिट कमांडर कोण ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या यस धामी चर्चेतील कोमालिका बारी ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्या तिरंदाज पटू आहे हे लक्षात घ्या त्यानंतर त्याची पहिली उत्सर्जन व्यापार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर ते गुजरात या राज्य सरकारनं सुरू केलेली आहे चर्चेतील हेजिबीस नावाचं चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आलं होतं तर ते जपान या देशामध्ये आलेलं होतं त्यानंतर काझिंद हा युद्धसराव कोणत्या दोन देशादरम्यान साजरा केला जातो तर भारत आणि कझाकिस्तान सो भारत आणि कझाकिस्तान आणि जगातील सर्वात मोठी वाहतूक स्पेसशिप कोणत्या देशाने तयार केलेली आहे तर ते जपान या देशाने तयार केलेले आहे तर या पद्धतीनं आपण फास्टमध्ये जवळपास भरपूर सारे प्रश्न कवर केलेले आहे आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच